नमस्कार मित्रांनो, मी सूरज मुके, तुमचं फार्मिंग बाबाजी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मी आता आहे घोगरे गोट फार्मवरती. हा गोट फार्म आहे येणेरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी. जर इथून आपण पाहिलं तर इथनं दिसतो तो म्हणजे शिवनेरीचा डोंगर. इथनं शिवनेरी किल्ला दिसतोय आणि शिवनेरीपासनं एक 9 किलोमीटर अंतरावरती येणेरे गाव आहे आणि गावामध्येच हा गोट फार्म आहे. आणि हा गोट फार्म सुरू होऊन जवळपास 1 वर्ष झाले. कसा गोट फार्म आहे दाखवतो. इकडनं सगळ्यात पहिलं पाहिलं तर इकडनं गेट आहे आणि हा पूर्ण गोट फार्म आहे आणि बाजूनी पूर्ण शेती आहे. बाहेरनी कंपाऊंड केलेलं आहे. जसं आपण आतमध्ये जाऊ, आता हा गेट आहे इथं आणि त्यांनी इथं राहण्यासाठी झोपण्यासाठी तर एक सोय केलेली. त्याबरोबर इकडं बघितलं तर औषधांची सोय आणि इकडं सगळ्यात पहिला गाळा म्हणजे हा बारीक पिल्लांचा. याच्यानंतर याच्यात ह्या पाटी आहेत सिरोईच्या, तिकडं सोजतच्या शेळ्या आहेत, ह्या इथं शेळ्या आहेत. बाकी पुढं पण इथं पण मोठाली पिल्लं आहेत, ती आहेत. आणि इकडं थोडाफार सेपरेट जो स्टोरेजचा एरिया आहे इकडं बाहेर ठेवलेला आहे. यांनी लहान पिल्लांसाठी आपण बघितलं ते छोटीशी गावण केली. नक्की हे असं कसं काय केलं, हे मोठं का नाही केलं? मग नाही, जेवढा त्यांचा चार आहे म्हणजे जे खातानी बारक्या मोठ्या गावाने मध्ये त्यांना खाताना येणार ना. पायपाची म्हणजे इथं गाळ्याला लागत नाही त्यांना आणि व्यवस्थित खाता येतं हाईट नुसार. याला काय खर्च नाही? नाही, याला काय खर्च? आपलं जे 3 इंची पाईप आहे तू असा मध्ये कापला फक्त आणि तो डबलनी टाकला खाली. एक इकडे मोठा आहे म्हणून डबलनी घातलाय. नाही तर जर मोठी साईज असती पायपाची तर एकच टाकायचं असे. हे एक नंबर आहे म्हणजे जे लहान पिल्लांना खाली टाकतो त्यासाठी. खर्च नाही ना याच्यामध्ये? मोठा पाईप असतो. हा 4 इंची 6 इंची पाईप आहे. 6 इंच जर टाकला, 6 इंच जर टाकला तर जशी बकर 3 महिन्याची होतील तसा तो पाईप, त्यानुसार ते पाईप टाकावं लागतो. याच्याकडून थोडी मोठाली पाहिजे. हा, हे कसं होतं थोडक्यात साफ करा आपण व्यवस्थित आणि त्यांना बरोबर व्यवस्थित खाते येतं ना. आणि काय होतं काड्या निघाल्या का आपण साफ करतो परत त्यांना चारा टाकतो असं. आणि मोठा एकदा जर चारा टाकला तर आपलं लक्ष नाही राहत. माझं नाव बाबुराव सुभाष घोगरे, कंपोस्ट येणेरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे. हा चालू कधी केला होता आपण? वर्ष होईल आता 7 तारखेला या 1 वर्षापूर्वी. 6 सप्टेंबर. हा, 6 सप्टेंबर 2020ला चालू केला होता आपण. किती चालू केला? आपण स्टार्टिंगला 7 शिरोईच्या शेळ्या आणल्या होत्या. हे आयडिया कुठून आली का गोट फार्म चालू करायला पाहिजे? हे आमचे चुलते आहेत विठ्ठल काशीनाथ घोगरे आणि माझे वडील सुभाष काशीनाथ घोगरे यांनी एक मी नोकरी सोडल्याच्या नंतर विचार केला का बो काय करायला पाहिजे. तुम्ही याच्या आधी काय करत होता? याच्या आधी नोकरी करत होतो, मी जॉब करत होतो. त्याच्यानंतर? त्याच्यानंतर मग मी शेती केली. शेतीमधनं म्हणलं बाबा आपले जमीन आहे, म्हणलं त्याच्यामध्ये आपण एक व्यवसाय करू. तर मग चुलते म्हणले आपण दोघांमध्ये शेळी फार्म टाकू. म्हणलं चालेल करू शेळी फार्म. म्हणलं मग नोकरी सोडून शेळी फार्म चालू केला. हो, शेळी फार्म चालू केला. ह्या शेळी फार्म मध्ये पुढे तुम्ही कशी प्रोग्रेस करत गेले? आता बघतोय आपण, जर तुम्ही बघितलं मित्रांनो सोजत आहे, इकडं सिरोई आहे, वेगवेगळे जास्त आहेत. आणि आता तुम्ही पहिले 7 आणलं होतं पण आता बघितलं तर 25-30 असतील. आता नाही 55 आहेत आपल्याकडे टोटल सगळं टोटल. मग त्याच्यानंतर शेळ्या आणत गेले की हीच ब्रीडिंग करत गेले? नाही नाही, आपला ब्रीडिंग सेटअप आहे. याच्यामध्ये 3 सेटअप राहतात. एक ब्रीडिंग सेटअप, एक ईद मार्केट आणि एक कटिंग मार्केट. कटिंग मार्केट गावठी शेळ्यांमध्ये केलं जातं आणि आपलं जे आपलं ब्रीडिंग सेटअप आहे आपण आंडून बकरे पण ठेवणार आणि खच्ची बोकडे पण ठेवणार ईदसाठी. शिरोईच्या नंतर किती आणलं तुम्ही? शिरोईच्या नंतर आपण 7च आणल्या. कशाच्या? सोजत आणल्या प्लस त्याच्यामध्ये 3 हैदराबादी आणल्या. सोजत हैदराबादी असं आणलं का? फक्त 14 आणले फक्त? 14 मध्ये परत 7 आणल्या होत्या. परत आणल्या? हो, 21 आणल्या. 21 शेळ्या आणल्या होत्या. त्याच्यामध्ये 2 खराब लागल्या, त्या रिटर्न केल्या आपण. आता आपल्याकडे 20 शेळ्या आहेत आणि एक बोकडे. कोणता? पतेराचा बोकडे. पतेरा सोजतला क्रॉस? हा, पतेरा सोजतला क्रॉस करतो आपण. ज्यावेळेस शेळ्या आणल्या होत्या सगळ्या सुरुवातीला घेतल्या होत्या, त्यांच्यामध्ये तुम्हाला अडचणी काय काय आल्या? नाही, त्याच्यामध्ये अडचणी कसं आहे माहिती का, शेळी पालन करताना पहिला अभ्यास पाहिजे, थोडी माहिती पण पाहिजे. आणि मला नाही वाटत का अशी कुणाला माहिती नसेल, कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही एकतरी जनावर असतो. मग त्याच्यामधून प्रत्येकाला अभ्यास राहतो शेळीच्या बाबतीत. तुम्ही ट्रेनिंग घेतलं होतं का? नाही, ट्रेनिंग नाही घेतलं. ट्रेनिंग नाही घेतलं.
आता हे शेड बघतोय किती बाय कितीच आहे? हे आपलं शेड 40x40 आहे, म्हणजे 4×16 1600 square feet. किती शाळ्या बसतील याच्यामध्ये? याच्यामध्ये अजून आपल्याला अजून थोडं काम चालू आहे आपलं नवीन शेडच, 60-70 शाळा बसायला पाहिजे टोटल, लहान मोठे सगळे. हो लहान मोठे सगळे. आतापर्यंत आपण काय विकलं का याच्यामधनं? नाही, याच्यामध्ये आपण विक्री नाही केली कारण की आपल्याला पाठी जास्त झालेली आहे त्याच्यामध्ये, 27 पाठी झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये 12 बोकडे आहेत. त्याच्यामध्ये जशी जशी बॅच निघन तशी तशी एक एक बॅचनुसार तशी तशी पिल्लं वाढत गेले. तुम्ही हे सुरुवातीला शेड बांधलं, हे जी हाईट ही मधी ही किती ठेवली? 12-15 feet हाईट आहे. 15 आणि साईडची 12? नाही, साईडची इकडं 12 feet ठेवलेली. 15 × 12 feet इकडं. हा, 3 फुटाचा टेपर दिलेला. आणि टोटल खर्च किती आला? टोटल याला एक आम्ही जुनच मटेरियल वापरलेले त्याच्यामुळं आम्हाला पावणे 2 लाख रुपये खर्च आला. पावणे 2 लाख. आणि टोटल शेळ्या आणायला किती खर्च गेला? शेळ्या आणायला कमीत कमी 7-1 लाख रुपये गेले आमचे. 7 लाख रुपये फक्त शेळ्या आणायला गेले? हो. प्युअर क्वालिटी माल घेतला? प्युअर क्वालिटी माल घेतला. आणि म्हणजे कुठून आणला? राजस्थानवरून आणलं का? नाही, राजस्थानवरून आपल्या मित्राचा इथं आला होता, त्यांनी सेट केला आणि त्यांनी आपल्याला दिल्या. हा, म्हणजे सेट करून दिला? सेट करून त्यांनी दिला. म्हणजे गाभण शेळ्या घेतल्या आपण टोटल. हा, मॉर्टॅलिटी झाली काय सुरू? नाही नाही, गाभण शेळ्या अशा घेतल्या का आपण डायरेक्ट 10-15 दिवसात खाली होणार अशा शेळ्या घेतल्या आपण. हा हा हा. आणि ते सेट झाले होते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही? त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला. पण गाभण शेळ्या खाली झाल्याच्या नंतर पिल्लांचं संगोपन आपण आमचे मित्र आहेत शंकर नायकर आणि डॉक्टर डरेंगे साहेब आहेत आणि डॉक्टर देवकर सर आहेत, रामदास साबळे सर आहेत, असे आमचे 4-5 मित्र आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसार थोडी माहिती घेऊन आपण चांगलं संगोपन केलं पिल्लांचं. त्यामुळं माझ्याकडं मॉर्टॅलिटी तर नाही, फक्त 1% मॉर्टॅलिटी पण नाहीच आहे ती पण एक वर्षामध्ये. काहीच मॉर्टॅलिटी नाही, काहीच मॉर्टॅलिटी नाही. ज्यावेळेस पिल्लं आपल्याकडे खाली होतात त्यांची काळजी कशी घेतो आपण मोठं होतोपर्यंत? आपण त्यांची काळजी कशी घेतो, एकदा शेळी खाली झाल्याच्या नंतर शेळीवरती लक्ष ठेवतो काहीची परिस्थिती काय शेळीची खाली होताना, का ही व्यवस्थित होईल का, तिच्याकडे लक्ष ठेवून आपण पहिल्यांदा दोरा घेतो नाळ बांधायला, आयोडीन घेतो, आयोडीन घेतो बा नाळीला लावायला इंजेक्शन नको होण्यासाठी. परत हा, ज्यावेळेस खाली होती त्यावेळेस त्याच्यानंतर आपण तिला गुळ ठेवतो, गुळ खाण्यासाठी, जार पाडण्यासाठी. शिळी खाली झाल्याच्या नंतर आपण एक्झा पार देतो, एक अर्ध्या तासामध्ये पाहिजे बकरू दुसरं होतं का नाही तर मग एक्झा पार द्यायचं आणि मग दुसरं हा जार पाडून घ्यायचा. जर नाही पाडला तरी कोरडा चारा खायला घालायचा आणि गुळाचं पाणी पाजायचं. गुळाचं पाणी पाजल्याच्या नंतर ऑटोमॅटिक जार पडून जातो, त्याच्यासाठी बाकी दुसरे पर्याय करायचे नाही. त्याला बारीक असताना त्याला हीट देतो का आपण? नाही, टेम्परेचर मध्ये बकरू ठेवायला लागतं हीट. जर तुम्ही त्याला जर असं कोंबडीचं पिल्लू असतं बारीक त्याला हीट द्यायला लागते, तसंच त्याला याला हीट द्यायला लागते. आणि संगोपन असं का 15 दिवसाचं बकरू होतपर्यंत त्याला कमीत कमी महिनाभर थोडक्यात महिनाभर तर त्याची पूर्ण काळजी बारीक मुलासारखी घ्यायला लागते. रोज बघायला लागतं ना की त्याला काय झालंय, काय खात नाही का, पितय का नाही. आणि त्याचं लक्ष देतं आपल्या सकाळी उठल्याच्या नंतर बकरू बाजूला घेताना आपण पाहतोच याने जुलाब केली का, लघवी कशी केलेली. त्याच्यानंतर आपण त्याला पाजायला घेतल्याच्या नंतर त्याचं लगेच लक्ष देतं पेताना. जर हापके जर मारले आधी मध्ये जर सोडला तर आपण म्हणायचं याला सर्दी किंवा बा ठसकत असेल तर मग त्याच्यानंतर आपण त्याला औषध 2-3 औषधं ती औषधं द्यायची, लहान मुलांची औषधं द्यायची त्याला. ती औषधं चालूच असतात, ती औषधं दिल्याच्या नंतर कव्हर होतं बकरू आणि नाही तर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला ट्रीटमेंट करायची. शक्यतो मीच माझ्या मित्रांच्या सल्ल्याने, डॉक्टर आहेत आमचे डेरेंगे साहेब आहेत, नायकरी साहेब आहेत, त्यांच्या आणि मी सल्ल्याने ट्रीटमेंट करतो. स्वतः ट्रीटमेंट? हा, स्वतः इंजेक्शन सगळं स्वतः, IV IM सबकट सगळं वॅक्सिन स्वतः करतो मी. याचं ट्रेनिंग तुम्ही घेतलंय का? नाही नाही, ट्रेनिंग नाही घेतलेलं. म्हणजे कसं काय आलं तुम्हाला? हे मी माझे मित्र आहेत डॉक्टर डेरेंगे साहेब, त्यांनी मला शिकवलेले. ट्रेनिंग? हो, ट्रेनिंग म्हणजे जशी जसा प्रॉब्लेम येईल तसं तसं मी त्यांना सांगत जातो. त्यांनी शिकवलं म्हणजे ट्रेनिंगच झालं. आणि डॉक्टर देवकर सर आहेत ते पण मला गायडन्स करतात, रामदास सर आहेत ते पण गायडन्स करतात. आता यांचं चाऱ्यामध्ये काय काय आणि सकाळपासून कसं नियोजन चालतं?
सकाळी यांना आपण उठल्याच्या नंतर पहिले साफसफाई करतो. आता तर आपलं वर्ष नाही झालेलं म्हणजे आपण जास्त दिवस झालेले नाही, थोडं फार्मचं पण काम चालू आहे. जसं जसं काम चालन तसं तसं नियोजन करतो आपण. सकाळी उठल्याच्या नंतर पहिले आपण लेंडी झाडून घेतो पूर्ण. लेंडी झाडून घेतल्याच्या नंतर बकरं पाजून घेतो. टोटल बकरं पाजून घेतल्याच्या नंतर बकरांना आपण पहिला खुराक टाकतो थोडा. काय खुराकामध्ये आपल्याकडे गहू आहे आणि मक्का आहे, राईस पॉलिश आहे आणि डीओसी सारखे अजून बरेच आयटम आहेत त्याच्यामध्ये. एवढं सांग ना अजून काय काय पाहिजे. आणि त्याच्यामध्ये अजून चुनी आहे, हरभरा चुनी आहे, परत सरकी पेंडे, शेंगदाणा पेंडे, मिनरल मिक्सर आहे आपल्याकडं. मिनरल मिक्सर आहे, बेस्टमेंट गोल्डचं मिनरल मिक्सर वापरतो आपण. ते फक्त पिल्लांना जातं हो. आणि हिमालय 32 आणि त्याच्यामध्ये पूर्ण आपण हेच करतो. आपलं एक खुराक करतो त्यांना, तो खुराक त्यांना सकाळी देतो बकरांना. त्याच्यानंतर शेळ्यांना पण तसंच नियोजन. खुराक हो हो. खुराक शेळ्यांना किती खुराक देत असेल? परशिळीला 250 ग्रॅम. 250 ग्रॅम नाही, एक टाइम सकाळी देतो आपण फक्त. हा जर आता त्याच्यानंतर जशी जशी शेळी गाभण काळ तिचा वाढण आता 2.5 महिन्याची, मग 2.5 महिन्यापर्यंत मी टोटल 250 ग्रॅम, 3 महिने, 3.5 महिने, 4 महिने झाले का खुराक वाढवत जातो त्यांना. वाढवत जातो हो, असं करतो. त्याच्यानंतर चारा कोणता टाकतो सकाळी? त्याच्यानंतर आपण कोरडा चारा टाकतो. कोरडा चारा आहे आपल्याकडे, हरभरा भुसा आहे, भुसा आहे हो, हरभरा भुसा आणि तुरभुसा आहे आपल्याकडं. हे मिक्स करून टाकलं का? हो, मिक्स करून. हा, तुरभुसा आणि हरभरा भुसा जर राहिला ना तर मिक्स करून टाकतो. शेळ्या पूर्ण टोटल खाऊन टाकतात. मित्रांनो आता सकाळची वेळ आहे, आता त्यांनी हा सुका चारा टाकलाय. आता मग याची आता ही सकाळ झाली, मग दुपारच्या नंतर पुढं काय करतात? नाही, दुपारी त्यांना 1 वाजता पाणी ठेवतो आपण. आता क्लायमेट नुसार पाणी ठेवतो आपण. जसं दिवसभर पाणी नसतं का? नाही, दिवसभर पाणी नाही त्यांना. 1 वाजता पाणी जर ठुलं ना शेळीला जास्त पाणी नाही लागत. शेळी एकदाच पाणी पिते आणि जशी बुक जशी जेवढी खात राहील तसं एखाद्याला ताण लागली तरच ती पाणी पिते. आणि ते एकदा पाणी पिल्याच्या नंतर परत पाण्यावर जात नाही. त्यामुळे डायरेक्ट दुपारी ठेवतो. हो, त्यामुळे दुपारी ठेवतो आपण. चारा मग नंतर कधी टाकतो? त्याच्यानंतर चाराचं नियोजन आपलं डायरेक्ट 5 वाजता चालू होतं. 5 वाजता परत तसंच एकदा गोटा झाडून घ्यायचा. परत झाडून घेतल्याच्या नंतर त्यांना हिरवा चारा आहे आपल्याकडं. हिरवं गवत आहे, मक्का आहे आणि गोपी किशन बीज अंकुर गवत आहे. त्याची कुट्टी करतो आपण. कुट्टी करून त्याच्यामध्ये थोडा वाळलेला चारा टाकतो. 1-2 गम्याला त्याची 6-7 गम्याला होते. त्याच्यामध्ये 1-2 गम्याला कोरडा चारा टाकतो. कोरडा चारा टाकल्याच्या नंतर तो मिक्स करतो आणि मिक्स करून कोरड्यामध्ये हेच का तुरभुसा? हा, तुरभुसा, हरभरा भुसा, कडबा आहे. कडबा पण मिक्स? कडबा मध्ये. हा, कडबा पण आहे. एक टाइम सुका आणि एक टाइम हिरवा. हा, एक टाइम नंतर संध्याकाळी. बस तेवढंच 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 दोन टाइमच फक्त. हो, नाही हे सर्व काही म्हणजे डेरंगे डॉक्टर यांच्या पूर्ण सल्ल्यानुसार दोन टाइम आणले. हो, आता बाकीचे गोठपण बघितले तर 4-4 टाइम चारा टाक. नाही ना साहेब, 4-4 टाइम काही शिळी खाणारी सारखी कात्र आहे. तिला कमीत कमी खाल्ल्याच्या नंतर, तिनं सकाळी चारा खाल्ल्याच्या नंतर कमीत कमी 4 ते 5 तास तिला रोवण करण्यासाठी पाहिजे. नाही तर ती खातच राहते, तिचं लक्ष नसतं, ती उभी राहते. ती कमीत कमी 4 ते 5 तास जण म्हणजे शिळी अशी खाली रोवण केली पाहिजे तिनं बसून, तर तिच्या शरीराला पूर्ण सूट होतं. नाही तर मग त्याचा काय उपयोग नाही होत. तुम्ही गव्हाण भरून टुली का ती सारखं खात्या? बरोबर आहे. दोन टाइम इनप आहे, फक्त प्रॉपर प्लॅनिंगनी पाहिजे ना तुमचं. प्लॅनिंगनी, प्लॅनिंगनी पाहिजे. कोणते कोणते रोग जास्त करून येतात? आता रोग कसं आहे, तुम्ही जर शेळ्या व्यवस्थित जर त्यांचं संगोपन केलं तसा रोग कुठलाच येत नाही. तुम्ही जर चाऱ्यावरती तिचं नियोजन केलं व्यवस्थित टायमामध्ये टाकलं किंवा संध्याकाळच्या टायमाला किंवा सकाळच्या टायमाला, सकाळी गोटा झाडून घ्यायच्या आधी तुम्ही गोट्यात चक्कर मारणे, प्रत्येक शिळीच्या मागे, प्रत्येक बकराच्या मागे जाणे, पाणी का ती गरजच आहे त्याची पाहायची. ते पाहिल्याच्या नंतर तुम्ही कशी शिळीचं नियोजन काय, एखादी शिळी बाजूला गेली का, बसली का, जुलाब केले का, हे सकाळी लक्षात येतं. तशी ट्रीटमेंट करत मग? तशी तशी ट्रीटमेंट होती. एखादी शिळी जर खातानी बाजूला गेली तिला काय झालं, टेम्परेचर चेक करणे. टेम्परेचर चेक करून जर ताप असेल तर आपण तिला तापाचं इंजेक्शन देतो. जुलाब असतं तर गोळी, थोडे जर साधे जुलाब असेल तर गोळी देतो आपण, नाही तर मग इंजेक्शन देतो. जरी कोणी गोठपाम करणार असेल किंवा केलं जरी असेल, पण त्याने एकदा जरी गोठपाम मध्ये दिवसभरातून आलं पाहिजे. नाही नाही, गोठपाम मध्ये कंटिन्यू 2 तास तर वेळ दिलाच पाहिजे. बघितलं पाहिजे ना की काय चाललं. गोठपाम अशी गोष्ट नाही का आपण फिरायला गेलो न पाहून आलो सेल्फी काढला, अशी गोष्ट नाही. पूर्ण लक्ष देऊन प्रॉपर पूर्ण लक्ष. जर आपण जसे 3 टाइम गोळ्या डॉक्टर आपल्याला देतात
तसे तीन टाइम आपण त्यांना औषधे दिलीच पाहिजे. मी तर तुम्हाला सांगू, ताप जर आला संध्याकाळचा बकराला, बारीक बकरू असलं महिन्याच्या आतले, त्याला इंजेक्शन देत नाही, त्याला बाहेर लहान मुलाचं औषध, मग मी काय करतो, रात्री अलाराम लावतो, 3 वाजता अलाराम लावून त्याला तापाचं औषध देतो. रात्रीच्या 3-3 वाजता पण औषध द्यावं लागतं, त्यामुळे ते कव्हर होत ना. आपण 3 टाइम जर डोस घेतले तर लवकर कव्हर होते, आणि 2 टाइम घेतले तर मग त्याच्यात अंतर खूप होत, असा विषय. आणि बकरू आपल्याला सांगत नाही का मला ताप आलाय का मला थंडी वाजते, ते आपणच शोधायचं ना, आपणच करायचं ते सर. आणि बकऱ्याची रोग प्रतिकार शक्ती पण कमी असते, कमी असते, त्यामुळे त्याच्यावर ट्रीटमेंट होणं खूप गरजेचं असतं. प्रतिकार शक्ती कमी न होण्यासाठी त्या शेळी ज्या वेळेस खाली होती किंवा शेळी बकरू होण्याच्या टायमाला आपण तिचा पूर्ण चीक, त्याला जेवढा बकरू चीक पिन तेवढा बकरू चीक पाजायचा. चीक पाजल्याच्या नंतर त्याला ग्राय वॉटर द्यायचं 2 मिली. ग्राय वॉटर दिल्याच्या नंतर बकराचं कसं होतं का, पचन क्रिया चांगली होती आणि त्याचे जे संडास आहे ती व्यवस्थित होती. आणि संडास कमीत कमी महिनाभर त्याच्या संडासीकडे लक्ष ठेवावं लागते, कारण की चिकट संडास होती, चिकाची दुधाची पातळ होती, ती चिकटलेली संडास जी आहे ना ती व्यवस्थित जर काढली तर मागचे शिफ्टी मागचे त्याचे रोग नाही होती काही. बरोबर, असा विषय. ती एक काळजी, लय महत्वाची काळजी शिफ्टीच्या मागची, जर ती जर काळजी नाही घेतली तर मग तुम्ही माग त्याला बराच खर्च येतो, पुढे ट्रीटमेंट करा, ट्रीटमेंट किडे पडणे असे लय गोंधळ होतो. यांच्यासाठी किती एकर मध्ये हिरवा चारा करता? आपण एक इथं 4 गुंठ्यामध्ये हिरवा चारा केलेला आहे. हो, 4 गुंठ्यामध्ये. आणि सुका चारा? सुका चारा आपण एक 60 टनाचा हरभरा भुसा आणला होता, 60 टन. बाहेरून विकत घेतला? बाहेरून विकत घेतला होता. घरचा नाही काहीच? नाही, आता आपण बाहेरून विकत नाही घेणार, आता घरचा चारा तयार करा. सुका चारा? हो, सुका चारा. कडबा चालू करणार आहे, आता नवीन नवीन आपल्याला काही माहित नव्हतं, मग त्याच्यामुळे आपण थोडं चेंज करत जाणार. आता जे आता मी याच्या आधी पण व्हिडिओ बनवले की फक्त कडब्यावरती गोटफार्म चालतो, तर बरेचशे जण म्हटले की खोटे हे ते काय वाटत, तुम्ही पण पाहिलेले फार्म? नाही नाही, त्याच्यावर सांगा. नाही नाही, कडब्यावरती 100% शेळा कडबा एक नंबर खात्यात, आणि कडब्यासारखी ताकद कशामध्ये नाही. आता आमचे गुरु आहेत डोरेंगे सर, त्यांच्याकडे टोटल कडबा आहे. बरोबर, त्यांचा आपण व्हिडिओ बनवला होता, आय बटन मध्ये मित्रांनो तुम्हाला लिंक दिली मी. कडबा असं आहे का, कडब्यामध्ये एकदम ताकद आहे, आणि ज्वारी, ज्वारीचा कडबा आहे, आणि तो डायरेक्ट आपण उपटून साठा करतो. आणि कडबाची जर पिंडी तुम्ही कुट्टी जर केली त्याच्यातून एवढा खमंग असा गोड वास येतो, त्यामुळे जनावर आवडीने खात्यात. आणि जर कोणाकडे जर खात नसेल तर त्यांनी माझं एक सांगणं आहे का बाबा, त्या कडब्यामध्ये तुम्ही आंबवण मिक्स करा सकाळच्या टायमाला, जो कोरडा चारा सकाळी देता ना, सकाळी तुम्ही त्याच्यात आंबवण मिक्स करा, 100% शेळी तुमचा एक काही कडबा ठुणार नाही. फक्त कुट्टीमध्ये तुम्हाला नियोजन करायला लागेल का, 1 mm चा तुकडा भरला पाहिजे, बारीक तुकडा पाहिजे. तुम्ही जर गायीचा जर तुकडा दिला तर शेळी खाऊ शकत नाही, एकदम बारीक बारीक तुकडा. बारीक शेळी म्हणजे नाजूक प्राणी आहे, आणि तिला कसं आहे, शिळी म्हणजे ते तुपातलं खाद्य खाणारी शिळी असेल. हे जे म्हणतात की तुम्हाला 8-9 प्रकारचा चारा पाहिजे याच्याबद्दल? नाही नाही, कसं आहे माहिती का, प्रत्येकाचा अनुभव आहे, ज्याचा त्याचा अनुभव आहे. आणि नवीन शिळी पालकांनी थोडा अभ्यास घेतल्याशिवाय, आता मी नवीनच आहे, मी काय हे मी म्हणत नाही, मी लय अनुभवी. पण मी जे नवीन जरी चालू केलंय ना, पण तुमचा फार्म बघितला ना, कोणी पण जर फार्म आलं तर मी त्यांना वाटणार नाही का नवीन आहे, कारण जी शाळांवरची चमक आहे, पिल्लांवरची चमक आहे, हे एक नंबर आहे. आणि जी पिल्ल बघून जी खरा ब्रीडिंगचा सेटअप ज्याला म्हणतात ना, ते पिल्लांवरून ठरतं. यांच्या फार्मवरती सगळ्यात जास्त ते पिल्लच आहेत. नाही, पिल्ल आपल्याकडे भरपूर पिल्ले आहेत, कमीत कमी तुम्हाला सांगतो आपल्याला 20 शेळ्यांचे आता दुसऱ्या हित चालू झाले. माघडा आता 15 पिल्ले आहेत दुसऱ्या वेळेस, दुसऱ्या हिताची. अजून त्याच्यामध्ये 8-9 शेळ्या खाली व्हायच्यात माझ्याकडे. मी कमीत कमी माघडं कमी, आता मी आमच्या इथं सरकारी दवाखान्यामध्ये जुन्नरला शिळी जर बॉ कन्फर्म करायची असेल तर सरकारी दवाखान्यामध्ये सोनोग्राफी मशीन आहे. 2.5 महिने झाले का आपल्याला जर डाऊट. एका सेवेसाठी किती स्क्वेअर फूट जागा लागते शेडमध्ये? आणि गाळा आपण त्याला एक 12 फुटाची जागा ठेवलेली आहे, 12x25 आहे. 12x25 म्हणजे 25x50 म्हणजे 500 स्क्वेअर फूटच्या आसपास. 500 स्क्वेअर फूट याच्यामध्ये किती शाळेत? 10 याच्यामध्ये 12 शेळ्या ठेवलेल्या आहेत आपण. म्हणजे 500 स्क्वेअर फूट मध्ये 12 शेळ्या बसतात का? अजूनही बसते ना याच्यात? नाही, याच्यामध्ये अजून नाही, कारण की खातानी शेळेला व्यवस्थित खाता आलं पाहिजे आणि बसतानी बसता आलं पाहिजे. तुम्ही खाली हे पण आथरले पॅलेट ते पण गरजेचं? नाही, मग कोबा ज्याच्याकडे आहे त्याला पॅलेट पाहिजे, कारण की पॅलेट नसलं ना तर शिळीने लघवी केल्याच्या नंतर टोटल कोबा वाढला होतो.
या सर्व फार्मचं नियोजन स्वतः तुम्ही करता? स्वतः स्वतः मी स्वतः. याच्यामध्ये आता 9 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही. हिरवा चारा कधी विकत घेतलाय तुम्ही? नाही ना, हिरवा चारा, हिरवा नाही, सुका चारा. फक्त सुका चारा. एक वर्षभरात किती खर्च आला सगळा चाऱ्याचा औषधांचा? चाऱ्याचा 1,90,000. 1,90,000 फक्त चाऱ्याचा झाला एक वर्षभरात? हा, एक वर्ष. थोड्याफार जरा सुरुवात पण होती, त्यामुळे जरा थोडे जास्त पैसे गेले, पण एवढे नाही जाणार. नाही, एवढे नाही जाणार पुढे. आता हा व्यवसाय कसा वाटतोय तुम्ही? तुम्ही आता नवीनच आहे, अजून तर काय विक्री केली नाही, त्यामुळे प्रॉफिट आपण सांगू नाही शकत नक्की किती प्रॉफिट आहे. पण तुम्ही जे प्रमाणे चाललंय ना, नक्की यांना मित्रांनो प्रॉफिट होणार आहे भविष्यात. नक्की थोडे वर्ष झाले ना, आपण नक्की यांचा परत व्हिडिओ करू आणि तुमच्या पुढे दाखवू की नक्की कसा फार्म चाललाय यांचा. तर आता कसं वाटतं तुम्हाला फार्म कशा प्रकारे हे चाललाय आणि इतरांनी कसा केला पाहिजे? नाही, कसं आहे, नोकरीपेक्षा ते एक नंबर. तुम्ही नोकरी करत होता पहिले? नोकरी करत होतो, पण नोकरीपेक्षा नो टेन्शन आहे. कष्ट आहेत थोडे, कष्ट कुठल्याच गोष्टीत कष्ट नाही असे नाही, पण फार्म मध्ये एक नंबर आहे. व्यवस्थित संगोपन केलं तर त्याच्यात 100% नाही, 101% फायदा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे फायद्याचं तर वाटतच आहे आता. फायदा आहेच आहे, फायदा. आता मी 20 आणली, माझ्याकडे 55 झाली, म्हणजे वाढ आहेच ना. बरोबर. मी ज्या शेळ्या विकत आणलेल्या आहे त्याच्यापेक्षा मला डबल प्रॉफिट त्याच्यामध्ये आहे. आता नवीन नवीन आल्याच्या नंतर मला थोडा खर्च कमी होईल. इथं माझ्या इथे गावामध्ये किंवा सोयाबीन भुस्सा घेतला तर तो अनुभवातून लक्षात येतच ना. जे कोणी आता नवीन चालू करणार आहे त्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे सुरुवातीला? नाही, त्यांनी नवीन चालू करणार आहे कसं आहे, पहिल्यांदा मी तर म्हणतो 7 शेळ्या किंवा 5 शेळ्यांमध्ये करा. ज्यांनी 5 शेळ्यांमध्ये अनुभव घेतला तो 100 शेळ्यांचं नियोजन करणार. बरोबर. म्हणजे सुरुवातीला कमी इन्व्हेस्टमेंट करा, हो, त्याच्यावरून अनुभव येईन का नक्की करू शकतो की नाही, मग त्याच्यानुसार पुढे केलं. त्यांनी निवड करायला पाहिजे बा, कुठली शेळी निवडायची. जशी तुम्ही हायब्रिड शेळी निवडशान किंवा तुम्ही बाहेर राज्यांमधल्या शेळ्या निवडशाल तर त्याच्यावरती त्यांचं डिपेंड खाद्य. हा, बरोबर. आता काहींना माहित नाही, ते मग चारायला नेतात पण त्यांना सूट नाही होत. आणि आंबवनाचा खर्च जर धरला तर 5 शेळ्यांमध्ये अनुभव येतो, किती खर्च येणार? बरोबर. 100 शेळ्यांमध्ये अनुभव नाही येणार. तुमचा किती येतो डेलीचा एक शेळी मागे? एक पर शेळी मध्ये 30-40 रुपये आपल्याला खर्च येतो. खर्च येतो म्हणजे गडीबुडी सगळं धरून मजुरी जर तसं धरलं तर. असे तर नक्कीच मित्रांनो, जे काही नवीन शेळी पालक चालू करतात, यांनी चालू केला पण उत्तमरित्या करतात, त्यांचा एक अनुभव तुमच्या पुढे मांडण्याचा एक प्रयत्न केलाय मी. जर तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर नवीन गोट पाम चालू करणार असं केलं असतं तर नक्की यांच्याकडनं शिका थोडंफार, कारण की जे काही सुरुवात केली योग्य पद्धतीने केली. आता आपण बघितलं तर नवीन शेळी पालकाला अनेक अडचणी येतात, पण यांच्या अडचणी एकदम थोड्या दिवसाच्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी जे काही यशस्वी होण्याचा मार्ग कडे वाटचाल केलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.